नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार वीस आपण एका नवीन महत्वाच्या भरतीबाबतचा अपडेट आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत कोकण रेल्वे यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे जसं तुम्ही बघू शकता वेतन तुम्हाला लेवल टूचं च सेव्हन एक चांगलं वेतन या ठिकाणी मिळत आहे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत त्या अगोदर चॅनल नवीन असाल महाजॉब चॅनल अजूनही सबस्क्राईब केल्याचं नक्की करा तुम्हाला जॉब डेली अपडेट आमच्या चॅनल मार्फत मिळत असतात सबस्क्राईब केल्यानंतर बेल बेलायकन क्लिक करा व ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो सांगितल्याप्रमाणे ही जी भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे ती कोकण रेल्वे रिक्रुटमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत जाहिरात प्रसिद्ध आहे एम्प्लॉयमेंट नोटिफिकेशन रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ टेक्निशियन ग्रेड थ्री आपण म्हणू शकतो किंवा टेक्निशियन थ्री इलेक्ट्रिकल या पदासाठी ही भरती होत आहे यामध्ये इंट्रोडक्शन पार्ट बघा ओपनिंग डेट टाइम एंड त्यांनी रजिस्ट्रेशनची दिलेली आहे अर्थात अठ्ठावीस तारखेपासून ता यासाठी ऑनलाईन अप्लिकेशन सुरू झालेलं आहे दहा वाजल्यापासून ते तुम्ही सत्तावीस अकरा दोन हजार वीसपर्यंत पर्यंत रात्री बारापर्यंत यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता अर्थात जर क्वालिफाय असाल तर तुम्ही क्लोजिंग डेच्या अगोदरच चार ते पाच दिवस यासाठी अप्लाय करणे आवश्यक आहे कारण त्यानंतर यासाठी ज्या लास्ट डेटी सर्व्हरचा इश्यू वगैरे असू शकतो त्यामुळे जर क्वालिफाय असाल तर नक्की तुम्ही पहिला यासाठी रजिस्ट्रेशन करून ठेवू शकता आपण बघूया पदांची माहिती किंवा सांगितल्याप्रमाणे पदाचे नाव डेजिग्नेशन तुम्ही बघू शकता टेक्निशियन थ्री इलेक्ट्रिकल या पदासाठी भरती होत आहे मेडिकल कॅटेगरी बी वन आता कोणती कॅटेगरी आहे बी वन ही तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये समजून जाईल यानुसार काय काय स्टँडर्ड्स लागणार आहेत मेडिकलचे ते तुम्ही चेक करू शकता यामध्ये यू आरच्या बत्तीस जागा आहेत इकॉनॉमिकली विकर सेक्शनच्या चार जागा आहेत ओबीसीच्या तीन जागा आहेत एस सीच्या चौदा एस टीच्या पाच टोटल अठ्ठावन्न जागांसाठी भरती होत आहे ज्यामध्ये एक्स सर्व्हिसमेनसाठी सहा जागा राखीव त्यांनी ठेवलेल्या आहेत अर्थात ह्या एक सर्व्हिसमेंटच्या ज्या जागा आहेत त्या ह्या अठ्ठावन्न जागांमधूनच कव्हर केल्या जाणार आहेत प्रत्येक कॅटेगरीमधून याबाबत पोस्टमध्ये बदल होऊ शकतो इन्क्रीज और डिक्रीज असंही त्यांनी सांगितलेलं आहे ज्याबाबतची माहिती के आर सी एलच्या ऑफिशियल वेबसाईटवर मेन्शन केली जाईल पण ॲज ऑफ नाव फिफ्टी एट वॅकन्सीसाठी ही भरती होत आहे त्यानंतर यासाठी क्वालिफिकेशन काय लागणार तर क्वालिफिकेशन या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेलं आहे यामध्ये बघा मॅट्रिक्युलेशन एस एस एल सी प्लस आय टी आय फ्रॉम रिकग्नाई इन्स्टिट्यूट त्यामध्ये एन सी व्ही टी एस सी व्ही टी इन द ट्रेड्स ऑफ इलेक्ट्रिकल वायरमॅन मेकॅनिक एस टी एल टी इक्विपमेंट्स अँड केबल जॉईंटिंग इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ऑर मॅट्रिक्युलेशन एस एस एल सी प्लस सी 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 ए सी 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 ए इन द ट्रेड्स मेंशन अबो यापैकी कोणत्या अर्थ तुमचं जर आय टी आय असेल किंवा तुम्ही एन सी व्ही टी एस सी व्ही टीमधून कोणत्याही एक डिपार्टमेंटमध्ये या आय टी आय केलेलं असेल तर तुम्ही इलिजिबल आहात यासाठी अप्लाय करण्यासाठी त्या दुसरी महत्त्वाची गोष्ट जी डिप्लोमा आणि डिग्री कॅन्डिडेट ते अलाव आहेत यासाठी अप्लाय करण्यासाठी फक्त आय टी आय किंवा ज्यांच्याकडे ट्रेड सर्टिफिकेट आहेत तेच इलिजिबल आहेत याबाबतचं जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी त्यानंतर यासाठी एज लिमिट तुम्ही बघू शकता ओपनसाठी अठरा ते तेत्तीस वर्ष एज लिमिट आहे एक एक दोन हजार एकवीस रोजी कन्सिडर केलेला आहे ज्यामध्ये एस सी एस सीला पाच वर्ष सूट ओबीसीला तीन वर्ष सूट आणि एक सोरिसमीनला त्यामध्ये ते तिने सांगितलेलं आहे की डिफेन्स प्लस थ्री इयर्स जे प्रोवाईडे सर्व्हिस केलेली आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी रिलॅक्सेशन असणार आहे याबाबत अधिक माहिती त्यांनी डिटेलमध्ये एज क्रायटेरिया म्हणून ऑप्शन दिलेला आहे नोटिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्ही चेक करू शकता त्यानुसार अप्पर डेट ऑफ बर्थ त्यांनी मेन्शन केलेलं आहे यू आर ई डब्ल्यू एससाठी एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी असणार अर्थात जर तुम्ही एक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एक दोन हजार एकवीसच्या दरम्यान अठरा ते तेहत्तीस वर्षाचे असाल तर एलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी सेम ओबीसीसाठी सेम एस एस सीसाठी तेही तुम्ही चेक करू शकता लोअर बर्थ डेट ऑलरेडी त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे मॅक्झिमम तुम्ही चेक करू शकता याबाबत डिटेलमध्ये माहिती तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये मिळून जाईल यामध्ये जर एज लिमिट तुमचा असेल कॅटेगरीनुसार तर तुम्ही यासाठी एलिजिबल आहात अप्लाय करण्यासाठी त्यानंतर यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्हाला एक्झामिनेशन फी किती भरावी लागत आहेत बघा तर जे कॅटेगरी मध्ये आहेत एस सी एस टी एक्स सर्व्हिसमेन फिमेल मायनॉरिटीज इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लासमध्ये आहेत त्यांना दोनशे पन्नास रुपये फॉर्म फी भरावे लागणार आहे जे के लिए बैंक CBT, common, रिफंड केले जातील डुलिट बँक चार्जेस ऑन अपेअरिंग फॉर सी बी टी अर्थात तुम्ही जर एक्झामला अपिअर झाला सीबीटीला कॉमन जी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे ती त्यावेळी जर अपिअर झाल्यानंतर तुमचे हे दोनशे पन्नास रुपयेसुद्धा तुम्हाला रिफंड केले जातील तुमच्या बँक अकाउंटवर मिळत जातील ॲप्लिकेशन करताना तुम्हाला बँक डिटेल्स भरावे लागतील त्या अकाउंटवर तुम्हाला ते, ते मिळून जातील दुसरी महत्त्वाची हो गोष्ट जे ओपन ओबीसी कॅन्डिडेट आहेत त्यांना मात्र पाचशे रुपये फॉर्म भरावी लागत आहे यासाठी एलिजिबल असण्यासाठी तुम्ही सत्तावीस अकरा दोन हजार वीसपर्यंत रात्री साडेबारापर्यंत यासाठी रात्री बारापर्यंत यासाठी बारा या तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता तेवीस एकोणसाठ आवर्सपर्यंत त्यानंतर यासाठी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी तुम्ही कोकण रेल्वे डॉट कॉम या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता त्याचबरोबर जे कॅन्डिडेट अजून ज्यांना रिझल्ट मिळालेला नाही ते अलाव केलेलं नाही त्यांनी अप्लाय करू नका असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही याबाबत अधिक माहिती घेऊ शकता ऑनलाईन अप्लाय करू शकता ऑनलाईन ॲप्लिकेशन ऑलरेडी सुरुवात झालेली आहे याबाबत काय डाऊट असेल कमेंट करा चॅनल नेऊन असाल चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेलायकनवर क्लिक करा धन्यवाद